समोर होळी सण होता, 3 महिनेही झालेत, तरी रोजगार हमी अंतर्गत काम केलेल्या पालघर जिल्ह्यातील कामगारांना रुपये न मिळाल्याने श्रमजीवी संघटनेने जव्हार तहसील कार्यालयासमोर पोसत आंदोलन केले। सुरुवातीला घोषणाबाजी करत सर्व कार्यकर्त्यांनी गाणे गाऊन प्रशासनाचे निषेध व्यक्त केले, तर लहान बालकांनी विविध वेशभूषा धारण करून तहसीलदारांकडे पोसत मागितली। खरं म्हणजे रोजगार हमी व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धोरणानुसार मजुरांनी काम केल्यानंतर त्यांना 15 दिवसात मजुरी देणे बंधनकारक आहे, मात्र 3 महिन्याच्या कालावधी उलटून गेला तरीही राज्यातील 34 जिल्ह्यातील लाखो मजुरांचे 166 कोटी रुपये थकीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। राज्यात सर्वाधिक पालघर जिल्ह्यात 24 कोटी रुपये थकीत आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी गोरगरीब मजुरांना होळी सण उपासमारीतच साजरा करावा लागला। बेरोजगार आणि आदिवासी मजुरांच्या हाताला शाश्वत काम आणि मजुरी मिळावी म्हणून राज्य सरकारने रोजगार हमी योजना व केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणली आहे। या दोन्ही योजनेअंतर्गत मजुरांनी कामाची मागणी केल्यानंतर त्यांना 15 दिवसात काम देणे आणि काम संपल्यावर 15 दिवसाच्या आत मजुरी देणे क्रमप्राप्त आहे। या योजनेअंतर्गत मजुरांना तातडीने पगार मिळावा म्हणून केंद्र सरकारच्या मदती व्यतिरिक्त राज्य सरकार प्रतिवर्षी 2000 कोटींची अर्थसंकल्पना तरतूद करते। सदरच्या निधीतून मजुरांना वेळेत मजुरी मिळावी म्हणून तो राखीव ठेवला जातो, मात्र या सर्व बाबी केवळ कागदावरच राहिल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला गरीबातला गरीब कष्टकरी हा रोजगार हमीवरती कामाला जातो, ज्याच्याकडे थोडंफार सुद्धा असेल असा माणूस रोजगार हमीवर कामाला जात नाही। तेव्हा गरीबातला गरीब असा जो माणूस महाराष्ट्रामध्ये कामाला जातो आहे त्याला महाराष्ट्रातल्या 17 जिल्ह्यांपैकी विशेषतः आदिवासी भाग ज्या ठिकाणी जास्त आहे असा पालघर आणि अमरावती म्हणजे मेळघाटमधला भाग या ठिकाणी पालघरला 24 कोटीपेक्षा जास्त आणि अमरावतीला 20 कोटीपेक्षा जास्त एवढी मजुरी गेल्या 1 महिन्यापेक्षा जास्त 90 दिवसापेक्षाही जास्त काळ रोजगार हमीवर थकीत आहे। कुपोषणाचं प्रमाणसुद्धा नंदुरबार अमरावती पालघर या जिल्ह्यामध्ये जास्त आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने रोजगार हमीवर काम करूनसुद्धा जर 90 दिवस सरकार पगार देत नसेल त्यांना मजुरी मिळत नसेल तर त्यांची चूल पेटणार कशी हा प्रश्न आहे आणि म्हणून श्रमजीवी संघटनेनं आंदोलन उभारलेलं आहे। हा मार्च महिन्याचा अखेर आहे, महाराष्ट्र शासनानं जागं व्हावं, महाराष्ट्राच्या रोजगार हमी आयुक्तांनी जागं व्हावं आणि ताबडतोबीनं ही थकीत मजुरी जी आहे ही मजुरी द्यावी। याशिवाय मजुरी नेहमी मिळत राहिली तर मजूर कामावर येतात हा अनुभव आहे। एकतर जी पगारपत्रकं आहेत मास्टर्स आहेत ती दर आठवड्याला पडत नाहीत, त्यामुळे 2 आठवडे काम मिळालं 2 आठवडे नाही अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होते आणि त्यात इतके दिवस जर मजुरीला विलंब लागत असेल तर ग्रामीण कष्टकऱ्यापुढे मरण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही ही परिस्थिती सरकारने आणून ठेवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारचा मला निषेध करायचा आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 166 कोटी एवढी मोठी रक्कम ही मजुरांची सरकारने थकवलेली आहे। पालघर जिल् ह्यामध्ये 23 कोटी 60 लाख 40 हजार एवढी मोठी रक्कम एका महिन्याची थकलेली आहे। अजूनपर्यंत हे पैसे लोकांना न मिळाल्यामुळं हा सण लोकांचा कोरडा गेलेला आहे। लोकांना भाड्याला पैसे नाही, जगायला पैसे नाही आणि तरीही लोक या आंदोलनामध्ये सहभाग झालेली आहेत। हे पैसे जर 8 दिवसामध्ये मिळाले नाहीत तर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सर्व मजुरांना घेऊन आम्ही बसणार आणि जोपर्यंत ही मजुरी मिळत नाही तोपर्यंत तिथून हलणार नाही असं उग्र आंदोलन यापुढे श्रमजीवी करणार आहे। आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयावरती पोसात मांगो आंदोलन सुरू आहे। याच्या मागचं कारण की मजुरांनी भर उन्हामध्ये मजुरी केली, रोजगार हमीवरती मजुरी केली, तरी देखील लोकांना होळीच्या सणाच्या अगोदर जी मजुरी मिळायला पाहिजे होती ती मजुरी मिळालेली नाही।
आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 166 कोटी मजुरी थकित आहे, त्यापैकी पालघर जिल्ह्यातली 24 कोटी जवळजवळ 15% मजुरी अजून सरकारने रोजगार हमीची अदा मजुरांना अदा करणं बाकी आहे। त्या कारणाने आम्ही श्रमजीवीच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयामध्ये जे पारंपरिक पद्धतीने पोसाद मागतात होळीच्या सणानिमित्त, ते पोसाद मागण्याचं काम आम्ही श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत। जगन्नाथ रामा चौधरी फळळेपाडा धनोसी, माझ्या आईचे 15 मास्टर झाले, एक पण पगार भेटून नाही राहिला। होळी होती, होळी दिवाळीचा पण सण गेला तिच्या, आता मंजुरीच नाही मिळाली। येतो तू सांगतो अजून पडलेच नाही पैसे, वरून टाकलेतच नाही, 10 दिवसांनी असंच सांगतात। काय मागणी आहे आता? भेटलं पाहिजे असं म्हणजे काय आता नाही, मग येऊन बसायला लागले इकडे। आम्ही देहरा देवगाव पक्षीपाळा अनिल लक्ष्मण भाई, आम्ही वगैरे आम्ही 2-3 मास्टरात कामं केले आहेत, त्याच्यात आम्ही आश्वासन म्हणजे होळीच्या क्षणाच्या ह्याच्याने आम्ही कामे केली, पण आम्हाला होळीला काही ते पैसे न मिळाल्यामुळे आमची होळी अशीच गेली। किती दिवस काम केले आपण? काय आम्ही 2-3 असे मास्टर कामं केली, खाता खोलायला लावली, 2 खाती खोलली तेही नाही, तिसरा खाता खोलला तर 9 मास्टरचं खाली 2 मास्टरचं जमा झालं, तर मग ते तर अधोगारच काढलं। मग होळी ती अशीच वयाची गेली ना, आता नाहीतरी लहान 2 पोरं आहेत, 1 10वीला आहे, 1 12वीला आहे, त्यांचा खर्च, त्यांचे खाणेपिणेचा, माझे खाणेपिणेचा, गेली तशीच होळी, मला काही पैसे भेटले नाहीत दुसरं, एवढाच माझा मन। मग मी एवढा काम करून माझी जे ती होळी वाया गेली, मग काम कशाला तुम्ही देते? परत आजोक आम्हाला जर वेळेवर पैसा नाही, जे लांब काय जमा नाही, आता ते बँकेत राहतील तर ते माणूस देतील, नाही जर जमा तर ते काय त्यांचे खिशेतले साहेब देतील पैसे? काय नाही देणार ना। मग हे रोजगारीवाल्यांनी बरोबर वेळोवेळ पैसे टाकावं। आता रोजगारीने जे दिले नाही तर मग आपली त्याच्या काय करायचं? आम्ही फार चौकशी केली। तुमचं दुसरं उत्पन्नाचं साधन काय आहे? जमीन वगैरे आहे का काही? कसं? काहीच नाही सर, फक्त मी विधवा बाई आहे, मी रोजगारी करतो, मजुरी करतो, एवढाच काय। मग आता मुलगाही नाही मोठा आणि मुलगीही नाही मोठी, 2 आहे, ती शाळेला आणि शाळा शिकवली नाही तर मग माझा पोर आणि तुमचा पोर किती परिस्थितीत संकटात पडतं काय? मला आईने मंजुरी सोडून पण शाळा 2 धडं पण शिकवलं नाही, मग आपला राहिला काय? शिकवाय तर लागतच ना, एवढाच माझा मन। पण ते पैसाच जे नाही रोजगारीचा पण नाही, आणि परत मग मजुरी केली, रोजगारीवर गेलं तर मजुरी जाते, आणि मजुरीवर गेलो तर रोजगार जातो, पुढचे आशेसाठीच माणूस काम करत ना। एवढाच पण तो वेळोवेळ पैसा जमा झाला पाहिजेत होता सर, हीच माझी म्हणणे आहे, दुसरा नाही काही। ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।